हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये। तर आज होता रविवार आणि काल शनिवार होता, तर नॉनव्हेज खायचा दिवस होता, म्हणजे श्रावण संपलेला होता। आणि हा आपण तुम्ही खाल्लं, तुम्ही 2 किलो मटण चिकन आणलेलं होतं। तर काल मिस्टरांच्या चॉईसने बिर्याणी केली होती रात्री, त्यांनी चिकन आणलं आणि मी नव्हतं खाल्लं, तर मी ना बटाट्याची चटणी खाली होती। तर काल मिस्टरांच्या चॉईसचा स्वयंपाक होता, तर आज माझ्यासाठी स्पेशल आम्ही आज हे बनवतोय, पुरी भाजी, म्हणजे आलू मटरची सब्जी आणि पुऱ्या पुऱ्या बनवतोय। थोडासा अजून काय बनवून मला काहीच नाही, श्रीखंड। हा तर आता चालली आमची तयारी मिस्टर, ते कसं तर जाते हे आपलं बटाट्याचं केस नाही, हा ते साळलेलं टोमॅटो। आणि आता मी मस्त बनवणार आहे आलू मटरची भाजी माझ्या पद्धतीने। तर तुम्हाला पण आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा पुरी भाजी, आणि खूप मस्त लागते पुरी भाजी खायला, पण असं टेस्टी लागते। तर काल भरपूर जणांनी चिकन खाल्लं असणार आहे, मग पुरी आणि आलू मटरची भाजी पुरी बरोबर। पुरी भाजी कशी राहते मग? पुरी भाजी वेगळी असते, दुसरी भाजी असते, ही आलू मटर आणि पुरी। आलू मटर आणि पुरी का? हा नाही तर परत ओ बोलेंगे एका मिनिट में, ये तो पाव आहे आपलं, पुरी भाजी तो नाही। हा पुरी भाजी असंच करतो ना। मी पीठ मळून घेते, म्हणजे मी पुरी बनवण्यासाठी, आणि इकडे कांदा पण चिरला, मग तो बारीकच पाहिजे ना, आपलं पुरीचं दुकान होतो फायनली माझं पीठ मळून झालेलं आहे एकदम, थोडस आम्ही दोघांच्या पुरतं मळलेलं आहे मस्त, थोडस तेल पण लावलंय पिठाला, मऊ मऊ झालंय, म्हणजे पुऱ्या मस्त फुगल्या पाहिजे। तुम्हाला कशी पुरी आवडते, कडक का फुगली? हे बघा मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आपलं। काय केलंय, कांदा तर चिरला होता ना मशीन कस चालू होता, तो किती हळूहळू चिरला। तिकडं लसूण, लसूण म्हणजे माझं पीठ मळून होईपर्यंत त्यांचा कांदा चिरला केलेले काय ते टोमॅटो बटाटा फक्त पीठ मळलंय मी, एवढं करून दिलंय तुला। अक्की युज केली तुला निम्याच्या वर केली ना, मग कुठं म्हणते नाही म्हणायला चान्सच नाही, म्हणलं नाही म्हणलं परत गट नाही गेली, नाही केली तुम्ही मला तुझ करी ना, काय करायचं जर त्याला उद्या कस गोड गोड बोलायचं मग करायसाठी काही नाही, गोड गोड बो मी ऐकणारच नाही आता करायला ना, काय तू आता उद्याच करणार ही ट्रिक तुम्हाला सांगायला नव्हतं पाहिजे, पण आता सांगून दिली काय आधी काम झालं का थोडं बांधून घ्यायचं, परत काम करायचं असलं गोड गोड बोलायचं। हे बायकालाच जमत बरोबर, नवऱ्यांना काही जमतच नाही काही, नवरे आपण कसं काम करून घ्यायचे फक्त बायकाला जमत, नवऱ्यांना चांगलं जमत, बायको कसं काम करून घ्यायचं, मग बायका तू तर काय करीत नाही माझं कधी काम, माझं तर काय काम केलं नाही तू आतापर्यंत, म्हणजे हे काम तू करायचं मला कसलं करायला लावराय, मला आवड तुम्ही म्हणते मला आवड आहे। आता मी काय म्हणते, मी मस्त भाजी बनवणार आहे, तुम्ही माझ्या आधी तिकडे कापायला घेतलं, मी काय करू, आता म्हणतो एकटी आग बाईचं एकाला मदत करू, पण मी बनवले असते ना, मदत केली काय झालं चांगलंय, मदत केली पाहिजे, बसून काय मी मोठा होणार आहे का घरात बसून मोठा होणार आहे, तुम्ही म्हणले तुम्हा काम नाही मला सांगितलं, हा तू नाही सांगितलं अरे का, पण काय घरात बसून करायचं मग गाव मित्रांनो करायचं नाही, चला मग आता आपण आहे ना हे ना फ्राय करून घेऊ त्याला थोडस, म्हणजे त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची ना, ग्रेव्ही नको छान, लसूण कसं बारीक घे ना,
लसूण चिरून टाकलं त्याच्यामध्ये बर करते आलं गे जीवर बघितलं असं एक काम आलं जीवर नाही मला तर असंच आवडतं मस्त तरतरीत झणझणीत झालं ते ग्रेव्हीचं नाही आवडत एवढा पांचट झाल्या नव्हतं पाणी टाकायचं त्याच्यात पांचट नाही टाक पाणी नाही टाकायचं ये गे काय घेऊ काहीच नव्हतं काहीच आपण कढई ठेवलेली आहे ती कढई थोडस तेल टाकू आणि टोमॅटो फ्राय करून घेऊ आणि अजून कशाची ग्रेव्ही करायची कांद्याची नाही करायची ना नाही फक्त टोमॅटो लसूण कोथिंबीर हा टाकू थोडस मी तेल टाकते एकदम थोडस टोमॅटो साठी तीन मिरच्या काढलेल्या आता आपण तेलामध्ये ना मस्त टोमॅटो हे करून घेऊ मिरच्या पण बारीक करणार आहे का फक्त पाणी काढून घ्या पाणी व्यवस्थित ड्राय करा थोडं आता असं चुरचुर वाजणारच आहे तुम्हाला आवाज आलाच पाहिजे आता फ्राय चालू आहे सुका बर बर मग किती लगेच हॉटेल जाऊन या ना आता मला असल चालू बर का जाऊन या ना मग आम्हाला नाही काही तुम्ही पार्सल अहो आम्हाला नाही काही आमची पुरी भाजी या खायला मुड आला काल नाही गत मग आज म्हणलं पुरी भाजी बरं हा तुम्हाला नॉन व्हेज आणायचं आहे काय दोन काढले मी दादा बर आहे बर आहे मग एवढं धुवून काढलं ना आज कशाला नॉन व्हेज आणून राहिले हॅलो अहो एवढे म्हणलं धुवून काढलं मग नॉन व्हेज कशाला आणते काही ना काय आणू आपलं डाळ भात खा मग धुतलंच काय आला आज लगेच गाई काय झाली तुम्हाला माझं तुम्ही म्हणते घर साफ केलं आणि बरं आज म्हणून राहिले का आणायचं कशाला करताय पडलं काय चालू आमच आता काय सांगाव तुम्हाला बर मग काय आता कॅन्सल हा कॅन्सल तुम्ही म्हणता अहो खरंच मग होईल असं तर काय करते असं म्हणत राहिले मग परत तुम्हाला उद्या धुवाच लागेल तुम्ही घरात खात्यात काय आला नाही असं करा तुम्ही ना बरं खाऊ तुम्ही सरळ गाडीवर जाऊन बाहेर खाऊ नाही आज तसं बाहेर नव्हतं आणणार आहे ना विषय काय झाला बिर्याणी गरम करून खाली खा का असं आहे काय मग या पाव भाजी खायला आपलं शे पुरी भाजी खायला पुरी भाजी ना या मग दोन चपाती ज्यादा करू अजून काय काय नाही चालू आहे
अभी गैस चालू करेंगे और ये टमाटो की तेल की कढ़ाई मराठी बोल गए पूरी तुम्ही बोल राय ले का अरे मी सांगत जा मेहनत नाही राहत माझ्या त्याच्यामध्ये कापलेला सगळा बारीक बारीक केलेला चॉप केलेला कांदा टाक मी करू का बरं मला टाकत नाही का असं मी कापलं मला येत नाही का तुम्हाला शिकवायला लागेल शिकावं लागेल हा कांदा फ्राय करायचा ते आणलेले मसाले घेऊन या बघू इकडं कोणते ठीक आहे तिथं तर हे बघा आणले कोणते स्वाद तुम्हाला तो स्वाद आवडत नाही म्हणतो एवढे सरळ पण कोण नाही ना दम आलू पण का लागत मटर पनीर नाही हा मटर आहे आणि हा आलू म्हणजे कॉम्बिनेशन आहे का हा 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 काय सवय लागली कॅमेरा कुठं तू ये इकडे भाजी खाली कशी हो मित्रांनो भाजी कशी हो पण तू पहिली कॅमेरा पण येईल तुम्हाला काय आवड आहे कॅमेरा पण राहील नाही मला भाजी बनवायची आवड नाही शूट नको मला पण भाजी बनवायची आवड माझ्या नका काढू नका ना पण ती दाखवायला लागेल ना किट झाली भाजी माझ्या मित्रांनो हा फ्राय करायचा मग मसाले टाकायचे मग आपले मसाले एका प्लेट मध्ये काढतो पर्यंत हा खाल्ली लागल पायाला कॅमेरा पुढे तर मीच येणार काम तुला सांगितलं मला कुठं हाऊस आली मी पण हाऊस थोडं थोडं अजून का अरे लई झालं नाही ना चिकट लागेल दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहे तीन मिरच्या काय ना श्रावण संपलाय आता ह्याच्यात गणपती मध्ये नको अडचण फळापळी पाऊस पाण्याची चिकट झाले मग सोपं नाही चिकट झाले बाबा माहित नाही एवढं काय माहिती चिकट हा कोणता आहे कांदा आपला सॉरी कोथिंबीर मसाला कोथिंबीर मसाला धना पावडर आणि चंदन मसाला धर चमचा घे 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 हा चंदन मसाला आहे सत्ता कशाचा बसला मग धना पावडर अजून थोडी चहा तो तो मसाला एवढा कस काय टाकला तुम्ही बस हा मसाला जरा तो तरी मस्त मारतो तो हां का हे ठीक आहे जातो तुम्ही ह्याला बरोबर होता म्हणजे आणि आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार माहित आहे ना हा मग हा टाकू आपण सगळे कॅरी कॅरी जाईल मसाला आलू मिक्स ना त्याला कापतर इथंच कुठंतरी कापतर होती जशी आता मी हे बच्चे येत आहोत तोपर्यंत बच्चा म्हणायचं नाही ना बायकू येत ग बायकू बायकू टाकू द्यायच्यात बायको टाकू घ्यायच्यात सबस्क्रायबर म्हणले ना तिला आशूला काय नका म्हणू काय बच्चा बच्चा म्हणलं काय तर बरं त्यांना ते म्हणे नका म्हणा जाऊ म्हणले मग काहीतरी होतो का असं म्हणून हा त्यांचे बच्चे राहत घेईल नाही त्यांच्या बच्चा वाटत आम्हाला बच्चा म्हणते नाही आम्हाला बच्चा म्हणते असं तुमच्या बच्च्याचं तर लग्न झालं आमच्या बच्चा अजून कसे हा मस्त दिसतोय कलर बघा कलर बघा तुम्ही
मस्त फ्राय झाले, हे मसाले काढलेले आणि आज सूर्यकडे आहे त्यांनी काढले घर आवरायला, पण त्यांनी लवकर फोन केला असता त्यांनी बोलवलं असतं जेवण करायला. जिरे टाकलं, हळदी काढ ना वाटतं, हळदी घेतली का? नाही. हळदी घेतात मस्त फ्राय चालू आहे. हा त्याला तुझा चाळूनच घ्यावं लागेल. हा तर काही नाही, नाव टाकलं तुम्ही तो अश्विन काय वरती येईन खाली फक्त शादी सुरायला. ये दिस ना की काढला नाही टोटल लिपीतला एक दिस नाही. हा इची येडपट नाही तर. हा मग मी तर शाळा आहे तो शान दिसला मला. मा नाव काही शाळा आहे ना आशा नाव नाही काय नाही करायचं दिसलं मला नाही तर काय तुम्ही तसे गुंडी द्या माणसे का नाही टाकलो तुम्ही पेन कुठून आला का डबल शर्ट ला पेन नाही घेतो कुठं नाही विचारतो मला माहित नाही भाजी कशी करायची मग टाकलं तर मग नाही टाकायचं मग ते वेगळे होईल हॉटेल सारखे नव्हते मसाले टाक ना ते मसाले टाकले नाही अजून नाही का एक पुढे कापून दिली तुम्हाला टाकली नाही मी कुठे गेली ती पुढे मला काय पुढे ठेवली मीच नाही मला तिकडे कुठे ठेवली नाही ना ठेवून तू कशाला मी त्याच्यात थोडा मसाला टाकला होता तो ताटा मध्ये टाकला होता ना थोडा टाकला होता पण तुमच्या हिशोबाने किती टाकायचं आता हा देतो म्हण कापून हे मस्त असं फ्राय झालेले मसाल्याला मस्त असं तेल सुटलेले भारी दिसतोय जरा एवढं फोडला मग कमी दादा करू राहिले मी युक्त पुरायला माहित कर पुरा झाला असत बाबड्याचा एवढं फोडलं ते फार तोंड त्याचं झालं दुसऱ्या फोडायचं फोडच फोडायचं नॉर्मल तर झाकणच काय खरं दिसणार मला तर अभी उपर से डालेंगे आलू मटर बरोबर ना बाबड्या बाबडे म्हणायचं नाही बाच्च्या म्हणायचं नाही ना बायको बरोबर बायको टाकू का वरून अरे कढाई मध्ये टाकू का अरे हे टाकू का मटर मस्त मळी संध्याकाळच मला आणखी मला रोज मग चला बरोबर राहील मी रोज लावले तुला बोलायला पीठ मऊ झालं दाखव तिकडे एकदा आपण एकदम थोडं मापात पाणी टाकलं ना झालेले आता मी पुरी बनवून घेते मस्त शिकून जेवणाच्या डब्याच्या मापाचं मम्मीचा डबा आहे का मम्मीने केवढे केलता मग तुझ्या डोक्यात ते राहते नाही का ते मोठं डब्याच कॅमेरा तीनच होती मग मोठ आहे ना झाकण मग बारीक आहे दोन झाक न बर छोट्या छोट्या माला मोठ्या तुला छोट है ना केवढं होत ते
जुरेंचा फुगली का वही लगा है ये आवाज़ ऐप का फंडा है तुम्ही लाटले सगळे मिळाले टाळे वो मत वास्त लाटायला काय कोणी येड लाटीत कळलं आपण तळून झालेले आहे आमचे किती राहिलं थोडस झालं भाजी पण मस्त आता बंद करणार आहे गॅस खूप मस्त झाली आहे मस्त ड्राय झाली एकच नंबर झाली पण नक्की करून बघा बस मला लई झाली भूक नाही एवढी कधी आहे ना मला श्रीखंड पण खायचं होतं पण मी स्टार माझी लक्षात नाही आहे ना आता आम्ही एवढंच खातो जाऊ दे मग लई झालं हां लई झालं दही मला दही असं दही लय वाटलं त्याच्यासोबत दही पुरी भाजी पण हे